नमस्कार, आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात उद्धव ठाकरेंकडून बिल्डरांची स्तुती, धोकादायक घोषित कळवा पुलावरून पादचाऱ्यांची ये जा सुरूच, आणि ठाण्यात वृक्ष कोसळून 6 वाहनं क्षतिग्रस्त तर 4 जण जखमी. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमान सुविधा भूखंड अंतर्गत नव्यानं तयार करण्यात आलेल्या पोखरण रोड नंबर 2 येथील कम्युनिटी पार्कचा लोकार्पण, कोलशेत येथील सुविधा भूखंड अंतर्गत नव्यानं बांधण्यात येणाऱ्या ग्रँड सेंट्रल पार्क, पोखरण रोड नंबर 2 येथे जिम्नॅस्टिक सेंटर आणि सिद्धांचल येथील वर्किंग वुमेन्स हॉस्टेलचा भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते. शिवसेनेचं नातं ठाण्याबरोबर अतूट आहे. मुंबई आणि ठाणे माझेच आहेत. मुंबई पाठोपाठ ठाण्याला देखील तितकाच दर्शा आहे. छोटा भाऊ आणि मोठा भाऊ असं काहीही नाही. वृक्षारोपण अनेक होतात, पण त्याला जपणं देखील खूप महत्वाचं असतं, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात व्यक्त केलं. यावेळी विविध उपक्रमांचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. आपली भावना व्यक्त करताना उद्धव ठाकरे बिल्डरांची स्तुती करायला मात्र विसरले नाहीत. दरम्यान ज्यांच्या सहभागातून हे प्रकल्प ठाण्यात उभे राहत आहेत त्या बिल्डरांबाबत उद्धव ठाकरे काय बोलले ते बघा. ठाण्याला ज्या परंपरा आहे, ठाणे म्हटल्यानंतर आय दिघे साहेबांची आठवण येते, पण तेव्हापासूनची जी परंपरा आहे, पहिला तेव्हा आपले नगराध्यक्ष, पहिले महापौर, ती जे काही सगळे शिवसेने, तीच परंपरा ही आजसुद्धा चालू ठेवलेली आहे. आणि ठाण्यामध्ये काम करणाऱ्या आयुक्तांची सुद्धा एक परंपरा आहे, काम करणाऱ्या आयुक्तांची सुद्धा परंपरा आहे, आणि त्या काम करणाऱ्या आयुक्तांच्या पाठीकडे ठाम उभं राहणं ही सुद्धा आमची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे, आणि ती यापुढे सुद्धा ठेवणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळी तुम्ही लोकोपयोगी कामं करता आहात. मगाशी व्यासपीठावरती चढताना माझ्या काल परवा झालेल्या वाढदिवसाची भेट आहे, आता भेटी देणार असेल तर मी वर्षात 4-5-10 वेळा माझी वाढदिवस करायला पाहिजे, पण असं भेटी तुम्ही कार्यक्रम दिले पाहिजे तर मी करीन, कुणीतरी ऍडजस्टमेंट करीन, तिथीनुसार अमुक याच्यानुसार वारानुसार वगैरे सगळं करीन, पण वर्षाला 10 वाढदिवस करेन, पण 10 वेळा तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील. आणि मला खात्री आहे की अशी सगळी टीम असल्यानंतर त्यावरती 10-15 वेळा वाढदिवस करा, आम्ही 50 वेळा कार्यक्रम नवीन त्याची गोष्टी. महाड पोलादपूर येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यानंतर ठाणे शहरातील कळवा येथील ब्रिटिशकालीन पूल अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र आजही या पुलावरून पादचाऱ्यांची ये जा सुरूच असल्यानं दुर्दैवानं दुर्घटना घडून मोठी हानी होण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे या पुलावर नियमित सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी आता जोर धरतीये. महाड येथील पुलाच्या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातील ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यानंतर 125 वर्ष जुना ठाणे आणि कळवा यांना जोडणारा खाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ब्रिटिश कारकिर्दीमध्ये विठ्ठल सायन्ना यांनी या पुलाची उभारणी केली होती. काही वर्षापूर्वी या पुलाला खाडीतून आलेल्या मोठ्या बार्जची जोरदार धडक बसल्यानं पूल कमकुवत झाला. या पुलाच्या पिलरमध्ये वडपिंपळाची झाडं उगवल्यानं पूल धोकादायक बनल्यानं कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. तेव्हा 2010 साली स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवल्यानंतरही इथून छोट्या वाहनांची वाहतूक सुरूच होती. मात्र महाड दुर्घटनेनंतर 2016 पासून हा पूल पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले. तरीही खुष्कीच्या मार्गानं दोन्ही बाजूकडून पादचाऱ्यांची ये जा सुरूच असल्यानं दुर्दैवानं एखादी दुर्घटना घडून पूल कोसळल्यास मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या पुलावर प्रशासनानं 24 तास सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी ठाणेकर नागरिकांकडून होत आहे. सिक्युरिटी तर हवीच, सिक्युरिटीची गरज आहे, कारण की धोकादायक आहे आणि नागरिकांना त्रास पण होऊ शकतो. त्याबद्दल आयुक्तांना विनंती आहे, जरा लवकर दखल घ्यावी. बॅरिकेड लावून सुद्धा
ते इथं नागरिक ये जा करतात त्यासाठी इथं पोलीस नेमावे आणि सुरक्षा रक्षक नेमावे 24 तास। ठाण्यात वृक्ष उन्मळून वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कोन्हा वृक्ष कोसळून 6 वाहनं क्षतिग्रस्त आणि 4 जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे। जखमींना उपचारार्थ ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सगळ्यांच्या प्रकृतीचा धोका टळलाय। ठाण्यातील नौपाडा रामारुती रोडवरील राजमाता वडापाव दुकानानजीक भला मोठा आंब्याचा वृक्ष कोसळून एक प्रवाशी रिक्षेसह 4 दुचाकी वाहनं क्षतिग्रस्त झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे। या दुर्घटनेमध्ये रिक्षा चालक रजित यादव हे किरकोळरित्या जखमी झाले तर रिक्षेतील प्रवासी सुदैवांना बचावले तर दुचाकीवरील राजेश मुदावणे आणि अंकुश जाबळे यांच्यासह एक अज्ञात व्यक्ती असे 4 जण जखमी झाले। सर्व जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळलाय। रामारुती रोडवर भूमिगत केबल्स रस्त्याच्या खालून गेल्यानं वृक्षांची मुळे कमजोर झाली असल्यानं वृक्षांचा बळी जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दरम्यान दुपारच्या सुमारास ठाण्यातील तलावपळी येथील दीपक सोसायटी नजीक भला मोठा वृक्ष उन्मळून कारवर कोसळल्यानं कारचं नुकसान झालंय अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली। सकाळी बरोबर पावणे 9 वेळेला इथे ही घटना घडलेली आहे आणि असं वाटलं पण नव्हतं की झाड हे पडेल असं, पण माझं एक प्रशासनाला सांगणं आहे की तुम्ही लोकांनी ह्या जे झाडाचं जे ह्या रामारती रोडला जी झाडं आहेत त्या झाडांचा सर्व्हे व्हावा आणि ज्यांच्या काय फांद्या वगैरे जे काय वाढलेले आहेत आडमधडम त्याच्या कटिंग व्हावी आणि जेणेकरून येणाऱ्या झाडांना नागरिकांचा यातून बचाव व्हावा। निसान कंपनीनं भारतामध्ये आपल्या डॅटसन रेडिगो या मॉडेलची 1 लिटर इंजिनानं युक्त असलेली नवीन आवृत्ती 2 वेरियंटमध्ये ग्राहकांना सादर केली आहे। गतवर्षी डॅटसन रेडिगो हे मॉडेल 800 cc क्षमतेच्या इंजिनासह लॉन्च करण्यात आलं होतं। यानंतर या मॉडेलची स्पोर्ट्स ही मर्यादित आवृत्ती सादर करण्यात आली होती। यानंतर आता वाढीव क्षमतेच्या इंजिनासह डॅटसन रेडिगो TO आणि रेडिगो S या नावानं हे 2 नवीन व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले असून याचे एक्स शोरूम मूल्य 3.57 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे। रेनो क्विड 1.0L आणि मारुती सुझुकी अल्टो 10 या मॉडेल्सला यामुळे तगडी स्पर्धा निर्माण होणार असल्याचं मानलं जात आहे। यामध्ये 999 cc क्षमतेचे 1.0L 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान करण्यात आले। यात इंटेलिजंट स्पार्क ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी असून याला 5 स्पीड गिअर्सची जोड देण्यात आली आहे। या वाहनाचं मायलेज 22.5 किलोमीटर प्रति लिटर इतकं असल्याचा कंपनीचा दावा आहे। इट्सन रेडिगो या मॉडेलच्या नवीन आवृत्तीतील बहुतांश फीचर्स हे आधीप्रमाणेच आहेत। याच्या बाह्यांगात फारसे बदल नसतील, अर्थात याच्या मागील बाजूला 1 लिटरचं बोधचिन्ह दर्शवण्यात आलंय। मात्र यातील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे स्टँडर्ड आवृत्तीमधील टच स्क्रीन इन्फोटमेंट सिस्टीम यात देण्यात आली नाही। याऐवजी यात CD प्लेअर देण्यात आले असून याला USB कनेक्टिव्हिटी असली तरी ब्ल्यूटूथचा सपोर्ट नसेल। तर यातील उच्च व्हेरियंटमध्येच फक्त ड्रायव्हरसाठी एअरबॅग देण्यात आली आहे। 3 वर्षापूर्वी ठाणे वाहतूक शाखेनं वाजत गाजत सुरू केलेली ई चलन पद्धत आता पुन्हा सुरू करण्याचे संकेत सरकारतर्फे देण्यात आले। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात आणि विशेषतः रिक्षा चालकांविरोधात कारवाई करणं या पद्धतीमुळे सोपं होणार आहे। रिक्षा भाडं नाकारणाऱ्या मोजो रिक्षा चालकांविरोधात ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरू शकेल असा दावा केला जातोय। पुढील महिनाभरात ठाण्यात ई चलन सुरू होणार असल्याची माहिती ठाण्याचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली। ठाण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये चालत्या रिक्षेमध्ये महिलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्यात। यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याखेरीज रिक्षा स्टँडवर उभं राहूनही अनेक वेळा रिक्षा चालकांकडून भाडं नाकारण्यात येतं। अनेक रिक्षा चालकांची दादागिरीही प्रवाशांना निमूटपणे सोसावी लागते। याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून सरकारचं या समस्येकडे लक्ष वेधलंय। Zip your wallets, don't worry, man. Evil travels swift and fast, 'cause TJS begun. Yeah, hey, yeah, magic transap app, transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of transap app and make your life all sorted.
का खेल सिंपल इजी फास्ट है ये ट्रांजैप जस्ट लाइक अ फिंगर स्नैप ट्रांजैप ऐप ट्रांजैप ऐप। महासभेची तोफ सर्वसामान्यांचे नेते आदरणीय ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्रीनारायण पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आवाज माझावरील एखादी बातमी माहिती गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाण्यात उद्धव ठाकरेंकडून बिल्डरांची स्तुती, धोकादायक घोषित कळवा पुलावरून पादचाऱ्यांची ये जा सुरूच, आणि ठाण्यात वृक्ष कोसळून सहा वाहन क्षतिग्रस्त तर चार जण जखमी। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैले आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141, आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com। तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।